धालेगाव बंधाऱ्यात शेतकऱ्यांची जलसमाधी आंदोलन. आता सविस्तर बातमी. पाथरी तालुक्यातील शेतकरी भयंकर दुष्काळाचा सामना करत आहेत. पाथरी परभणी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया समोर दोन वेळा आंदोलन करूनही पाथरी शाखेच्या वतीने शेतकऱ्यांना कर्ज दिले जात नसल्याने सोमवारी 19 नोव्हेंबर रोजी भाकपच्या नेतृत्वात धालेगाव बंधाऱ्यात शेतकरी जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पोलिसांच्या वतीने मध्यस्थी केल्यानंतर बँक प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. याविषयी भाकपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकारी यांना निवेदन देऊन जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. पाथरी तालुक्यात गंभीर दुष्काळ असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा मुद्दा घेऊन भाकपने वेळोवेळी निवेदन दिले, मात्र बँक प्रशासनाने शेतकऱ्यांना कर्ज वाटपास दिरंगाई करत वेळ काढूपणा केला. या कारणाने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बँकेने कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्यामुळे 19 नोव्हेंबर सोमवारी दुपारी 1 वाजता डालेगाव येथील बंधाऱ्यात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी बंधाऱ्याच्या पाण्यात बँक प्रशासन विरोधात घोषणाबाजी करत उतरले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी व पोलीस फौज पाटा तैनात करण्यात आला होता. रोजी पाथरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शासनाने डिक्लेअर केल्याप्रमाणे शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद कृषी शाखा या बँकेने बँकेचे मॅनेजर श्री बोयले साहेब यांनी या ठिकाणी येऊन आमच्या शेतकऱ्याला 2 दिवसामध्ये पीक कर्ज वाटप करण्याचे मान्य केले आणि या उपरही त्यांनी वाटप न केल्यामुळे जर शेतकऱ्याची अडचण निर्माण झाली तर पुन्हा या ठिकाणी जलसमाधी घेण्याचे अजून आम्ही आपल्या आंदोलनावर ठाम असून यापुढेही बँक प्रशासनाने आम्हाला यापुढे सहकार्य न केल्यास बँकेच्या विरोधात अजून एल्गार आंदोलन पुकारण्यात येईल याची मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आणि बँक प्रशासनाला गवाही देतो. यापुढे आम्हाला बँक प्रशासनाने आंदोलनामध्ये शेतकऱ्याच्या कामामध्ये सहकार्य करावे आणि या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असं घोषित करतो आणि बँक प्रशासनाने केलेली कारवाई ही योग्य आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी मदत केल्यामुळे हे आंदोलन आमचं पूर्णस्थला गेलं यश निर्माण झालेलं आहे. या यशाप्रमाणे आम्ही हे आंदोलन आज दिनांक 19 नोव्हेंबर 2017 रोजी केले आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थगित करीत आहोत.